महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आता विनोद पाटलांना छुपी मदत मिळण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मला मदत करतील. अंबादास दानवेंसोबतच्या भेटीनंतर आता इच्छुक उमेदवार विनोद पाटलांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी विश्वास देखील व्यक्त केला आहे, विनोद पाटील शिवसेनेकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. विनोद पाटलांनी गुरुवारी अंबादास दानवेंची भेटही घेतलेली आहे. तर महत्त्वाची बातमी यानिमित्तानं आता समोर आली आहे, त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये विनोद पाटलांना छुपी मदत मिळण्याची शक्यता आहे. कारण अंबादास दानवे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मला मदत करतील असा विश्वास देखील त्यांच्या भेटीनंतर विनोद पाटलांनी व्यक्त केलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा उमेदवारीवरूनच घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र काल एक मोठी घडामोड समोर आलेली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे ठाकरे गटाचे एक नेते मानले जातात, मोठे नेते मानले जातात, त्यांच्या भेटीसाठी विनोद पाटील हे गेलेले होते. जे विनोद पाटील एकनाथ शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत, मात्र त्यांनी त्यांना मदतीची एक हाक जी आहे ती भेटीतून दिलेली आहे. आपल्यासोबत स्वतः विनोद पाटील आहेत, जाणून घेऊयात. माझे मोठे बंधू आदरणीय अंबादास दानवे साहेबांची भेट घेतली. मी त्यांना एवढीच विनंती केली की या लोकसभेला मी निवडणूक लढवत आहे, एक मोठा बहुमान आपण मला आशीर्वाद द्यावा. जर ते स्वतः उमेदवार असते तर त्यांच्याकडे जाऊन मतं मागणं, आशीर्वाद मागणं, पाठिंबा मागणं योग्य नसतं. परंतु जर ते उमेदवारच नाहीत आणि त्यांचा जो लढा आहे, जे त्यांनी मांडणी केली की जर त्यांच्यावर अन्याय झाला असेल किंवा कशा पद्धतीचा उमेदवार असावा यासाठी ते त्यांच्या पक्षामध्ये संघर्ष करतात, मला सर्वांना सोबत घेऊन संभाजीनगरचा विकास करायचा आहे. जिल्ह्याची ब्लूप्रिंट विकासाची माझ्याकडे रेडी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना भेटून पाठिंबा मागणे, मतं मागणं मला वाटतं आहे काही चुकीचं नाही आहे. आणि राहिला राजकारणाचा विषय, तर मागच्या वेळेस विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः त्यांच्यासाठी मतं मागितलेली आहेत. माझ्यावर जी काही जबाबदारी, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती, ती जबाबदारीचं भान ठेवून मी देखील त्यांच्यासाठी मतं मागितलेली आहेत. आज माझी वेळ आहे. मला सगळ्या 18 पगड जातीच्या तरुणांनी निवडणुकीसाठी उभं केलं आहे, अशा वेळेस मी त्यांना मदत मागणं काही चुकीचं नाही. आणि मला विश्वास आहे की ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला मदत करतील. पक्षाचे मोठे नेते आहेत, राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. परंतु मला विश्वास आहे की सगळ्या जिल्ह्याच्या तरुणांच्या हाकेला हाक त्यांना द्यावी लागेल आणि निश्चित त्यांना माझं काम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करावं लागेल आणि ते करतील असा मला विश्वास. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.